कोल्हापुरातील रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाली आहे त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सोसावा लागतोय कोल्हापूर महानगरपालिकेनं काही ठिकाणच्या रस्त्यांवरील खड्डे मुजवण्याचं काम सुरू केलंय आज संभाजीनगर ते पाण्याच्या खजिनापर्यंतच्या रस्त्यावर मुरुम टाकून खड्डे मुजवले लवकरच शहरातील अन्य रस्त्यांवरील खड्डे मुजवले जातील असं महापालिकेकडून सांगितलं जात आहे पण केवळ मुरुम टाकून रस्त्यांची डागडुजी करण्यापेक्षा प्रचंड उखडलेले रस्ते पूर्ण नव्यानं बनवण्याची आवश्यकता आहे यंदा कोल्हापुरात उच्चांकी पाऊस झालाय त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांची अक्षरशः चाळण आहे आय आर बीनं बनवलेले रस्ते सोडले तर शहरातील इतर सर्व रस्ते खड्डेमय बनलेत त्यामुळे वाहन चालक अक्षरशः वैतागले आहेत खड्डे मुजवण्यासाठी पावसाची उघडीप आवश्यक आहे पण पर परतीच्या पावसामुळे महापालिकेच्या यंत्रणेला खड्डे मुजवण्यासाठी मर्यादा येत आहेत आज सकाळपासून पावसानं थोडी उघडीप दिली आहे त्यामुळे महापालिकेनं खड्डे मुजवण्याला प्रारंभ केलाय खड्ड्यात मुरूम टाकून तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी सुरू आहे संभाजीनगर ते पाण्याच्या खजिन्यापर्यंत रस्त्यातील खड्डे आज दुपारपर्यंत मुरूम टाकून मुजवण्यात आले तर अन्य रस्त्यावरील खड्डेही मुजवण्याचं काम लवकरच सुरू होईल शहरातील अनेक रस्ते पूर्ण उखडले असून या रस्त्यांचं संपूर्ण डांबरीकरण करणं आवश्यक आहे त्यामुळे सरसकट पॅचवर्क न करता दर्जेदार काम होणं आवश्यक आहे